नमस्कार, मी तन्वी। तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटीमध्ये आपले स्वागत आहे। दीप अमावस्यानिमित्त समईचे डेकोरेशन कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत। दिवा, दिवा म्हणजेच दीप। दीप हे मांगल्याचे प्रतीक आहे। दीप हा त्यागाचा सूचक आहे। दीप हा अंधाराचा नाशक आहे। फक्त सूर्य मावळल्यानंतर उजेड देणारा कंदील असो किंवा तुळशी समोर लावली जाणारी मंडी असो, देवाला ओवाळणारी पंचारती असो, समयी निरंतर तेवत राहणारा नंदा दीप असो, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दिवा आपल्याला येतच असतो। त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्य साधारण महत्व आहे। आषाढ महिन्याच्या शेवटचा दिवस म्हणजे दीपामावशेचा दिवस आणि दीपामावशेच्या दुसऱ्या दिवशी पासून श्रावण महिना चालू होतो। श्रावण महिना हा व्रतवैकल्याचा महिना आणि सणावाराचा महिना। व्रतवैकल्य आणि सणावारासाठी आपल्याला विविध दिव्यांची आमची आवश्यकता असते। म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिवे स्वच्छ करून घासून पाटावर मांडून पाटाच्या भोवती रांगोळी घालून फुलांची आरास करावी आणि सर्व दिव्यांमध्ये तेल वाट घालून प्रज्वलित करावी। आपल्या घरातील लहान मुलगा मुलगी म्हणजेच आपल्या कुळाचा दिवा किंवा पळती याचेही औक्षण केले जाते आणि घरात कुंकू फुले अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी। गोड नैवेद्य दाखवावा। हे दीपा, तू सूर्यरूप अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहे। घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरू दे अशी मनोभावे पूजा करा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळतील। वेगवेगळ्या रेसिपी, गौरी डेकोरेशन, थीम मॉल केक, रांगोळ्या तुम्हाला मिळून जाईल। परत आपण भेटू अशा खूप छानशा व्हिडिओ। Thank you.